आत्ताच आम्ही सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि मस्त दर्शन झालं आणि सगळे ट्रस्टीज यांच्याशी भेट होऊन खूप छान असं दर्शन झालं. मिसमॅच ही फिल्म आमची संपली आणि फिल्म संपल्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता रिलीजकडे एक एक स्टेप पुढे जात आहोत आम्ही. तर ती आता एक एक पावलं पुढे टाकत असताना सगळ्यात आधी आपण कुठल्याही चांगल्या कामासाठी देवाचे आशीर्वाद घेतो आणि म्हणूनच आमची अख्खी टीम, आलोकजी आमचे प्रोड्युसर, गिरीशजी डिरेक्टर, आमचे डी ओ पी कन्नंजी तिकडे आहेत, तर सगळी अख्खी टीम, त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आकाशजी, मृण्मयी, आम्ही मृण्मयीची असे मिळून अख्खीची अख्खी टीम आम्ही बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे आणि आय होप बाप्पाचे आशीर्वाद नक्कीच आमच्याबरोबर असतीलच आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचे आशीर्वाद असले तर खूपच चांगलं होईल. त्यामुळे लवकरच फिल्म तुमच्या भेटीला येणार आहे, सो ही फिल्म नक्की बघा. आता सिद्धिविनायक हे खूप जागृत देवस्थान आहे आणि आमची सगळ्यांचीच गणपतीवर खूप श्रद्धा आहे आणि गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही इथे आमची मिसमॅच जी फिल्म कम्प्लीट झाली आहे त्याच्यासाठी आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत. खूप छान दर्शन झालं आमचं. आमची अख्खी टीम, आलोक सर जे आमचे प्रोड्युसर आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत, गिरीश सर आमचे डिरेक्टर, भूषण, डी ओ पी कनन सर, आकाशजी, असे सगळे मिळून आम्ही आज इथे खूप फिल्मच्या सक्सेससाठी आणि ह्याच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, हितासाठी प्रार्थना केलेली आहे. तर आय होप तुम्ही सगळे जेव्हा बघाल फिल्म तेव्हा तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीही या सक्सेसचा एक पार्ट असाल अशी माझी नक्की तुम्हाला सगळ्यांना एक आशा करते मी अशी. हम लोग आज यहाँ गणपति बप्पा के दर्शन करने आए हैं क्योंकि फिल्म हम लोगों की मिसमैच कंप्लीट है और जब इतनी मेहनत की है, इतनी अच्छी फिल्म बनाई है तो ऊपर वाले का आशीर्वाद बहुत ज़रूरी है. इसलिए हमने सच्चे दिल से हाथ जोड़ के गणपति बप्पा से प्रार्थना की है कि हमें किसी तरह इस फिल्म में मतलब सक्सेस दें और दर्शक को ये फिल्म पसंद आए और दर्शक से भी ये रिक्वेस्ट है कि ये फिल्म ज़रूर देखने आए, इसमें दर्शक को कुछ अच्छा देखने को मिलेगा. हमारी पूरी टीम आज यहाँ पे है, हीरोइन मृण्मय कोलवालकर, हीरो भूषण प्रधान, डीओपी कनन जी, हमारे ईपी आकाश और डायरेक्टर गिरीश वसेकर, हम सब लोग आज यहाँ इसलिए आए हैं ताकि मतलब हम सच्चे दिल से भगवान से प्रार्थना कर सकें और हमें हमारे मकसद में कामयाबी मिले. धन्यवाद. आज मला या फिल्मचा पहिला दिवस आठवतो जेव्हा आलोकजींनी मला स्टोरी नरेट केली होती या फिल्मची आणि आज आजचा दिवस आहे की आम्ही शूटिंग संपवलेलं आहे आणि हा खूप चांगला प्रवास होता आलोकजींबरोबर काम करायचा आणि त्यांनी लिहिलेली पटकथा, कॉन्सेप्ट हा एक वेगळा विषय होता माझ्यासाठी. पहिल्यांदा ह्या प्रकारचा सिनेमा मी केला नव्हता त्याच्यामुळे आता मला खूप चांगलं वाटतं की आम्ही एक यशस्वीरित्या या फिल्मला संपवलेलं आहे. आता लोकांचा प्रतिसाद कसा असेल या फिल्मबाबत त्याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आहे की लोकांना ही फिल्म आवडावी आणि बापांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. मी एवढंच म्हणेन की गणपती हे जेव्हा जे फार मोठं फेस्टिवल आहे
मराठी लोकांसाठीच नाही अख्ख्या मुंबईसाठी अख्ख्या महाराष्ट्रासाठी आणि पुण्याला आमच्या घरी खूप मोठ्या प्रमाणात गणपती साजरा होतो. आणखीन आम्ही सगळेच गणपतीचे खूप मोठे भक्त आहोत तर त्यामुळेच आता मी ह्यावर्षी गणपती बाप्पांकडे हीच एक प्रार्थना करणार आहे की माझ्या पिक्चरला भरभरून आम्हाला यश मिळो. थँक्यू गणपती बाप्पा. गणपती बाप्पा.